गुड मॉर्निंग एव्हरीबडी वेलकम ऑल ऑफ यू स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट इंग्लिश युनिट फोर फोर पॉईंट टू कॅलेंडर स्टुडंट टू वी टुडे वी विल लर्न द नेम्स ऑफ मंथ्स ओके तर बालमित्रांनो आज आपण इयत्ता दुसरी विषय इंग्रजीमध्ये महिन्यांची नावे शिकणार आहोत रीड द नेम्स ऑफ मंथ्स मॅच देम विथ द कार्ड्स देन नंबर द कार्ड्स फ्रॉम वन टू ट्वेल्व तर बालमित्रांनो प्रथम आपल्याला महिन्यांची नावे वाचायची आहेत त्यानंतर महिन्यांची नावे आणि त्यांची कार्ड यांच्या जोड्या लावायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते कार्ड एक ते बारा असे क्रमाने लावून घ्यायचे आहेत ओके चला तर आपण महिन्यांची नावे वाचूयात पहा या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी मार्च अप्रैल, मई, जून जुलाई अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर दिसंबर। ओके स्टूडेंट नाउ वी विल रीड वंस अगेन। जनवरी, फेब्रुवरी मार्च अप्रैल, मई, जून जुलाई अगस्त, सितंबर अक्टोबर नोवेंबर डिसमेंबर ओके नाव स्टूडेंट देन मैच देम विथ द कार्ड्स लुक हियर जानेवरी व्हेर इज मंथ कार्ड हीयर सो मैच विथ धीज कार्ड ओके नेक्स्ट फेब्रुवरी हियर सो मैच विथ धीज कार्ड एप्रील हिय सो मैच वीत एप्रील ओके मार्च हि सो मैच वीत धी स् मार्च मे ही सो मैच विथ कार्ड जून हिय सो मैच वीत धीस कार्ड जुलाई तर पहा बाल मित्रांनो जुलै महिन्याचं कार्ड या ठिकाणी म्हणून त्याची जोडी लावा जुलै टू जुलै ओके ऑगस्ट कुठे आहे ऑगस्ट या ठिकाणी आहे म्हणून जोडी लावा ऑगस्ट सप्टेंबर व्हेर इज सप्टेंबर हिअर सो so, मॅच विथ धीस कार्ड ओके ऑक्टोबर व्हेर इज ऑक्टोबर हियर सो मॅच विथ धीस कार्ड ऑक्टोबर देन नोव्हेंबर वेर इज नोव्हेंबर हियर सो मॅच विथ धीस कार्ड डिसेंबर वेअर इज डिसेंबर हियर सो मॅच द मंथ विथ धीस कार्ड ओके तर बालमित्रांनो अशा प्रकारे आपण महिन्यांची नावे आणि त्यांच्या नावांची कार्डांच्या जोड्या आवडतो पहा इथं जानेवारी महिना होता आणि जानेवारी महिन्याचं कार्ड या ठिकाणी होतं म्हणून आपण जानेवारी टू जानेवारी अशी जोडी लावलेली आहे याच पद्धतीने बालमित्रांनो तुम्हाला इतर महिन्यांच्या जोड्या लावायच्या आहेत ओके चला आता पुढे काय सांगितलेलं आहे देन नंबर द कार्ड्स फ्रॉम वन टू ट्वेल्व म्हणलं आहे एक ते बारा महिन्यांना आपण नंबरिंग करायचं आहे नंबर द्यायचा आहे पहा जानेवारी फर्स्ट महिना आहे म्हणून एक नंबर लिहिला आहे जानेवारी सेकंड मंथ फेब्रुवारी सो इट टू थर्ड जानेवारी फेब्रुवारी मार्च थर्ड मार्च थ्री मार्च नंतर एप्रिल फोर्थ सो फोर मे फाईव जून सिक्स जुलै, सेवन ऑगस्ट एट सप्टेंबर नाईन ऑक्टोबर टेन नोव्हेंबर व्हेअर इज नोव्हेंबर हियर इलेवन डिसेंबर ट्वेल्व तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण नंबरिंग केलेला आहे तर हे लक्षात ठेवा बालमित्रांनो जेव्हा आपण तारीख लिहित असतो तेव्हा या नंबरचा वापर केला जातो समजा आज तारीख आहे आपली महिना आहे ऑगस्ट आणि तारीख आहे तीन मग आपण तीन तारीख लिहितो ऑगस्ट हा आठवा महिना आहे म्हणून आपण आठ लिहितो पहा या ठिकाणी आठवा महिना दिसत आहे बरोबर म्हणून आठ लिहितो आणि साल चालू आहे दोन हजार एकवीस म्हणून आपण दोन हजार एकवीस लिहितो तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण तारीख लिहित असतो लक्षात ठेवा हा दिवस तीन ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट म्हणजे आठवा महिना म्हणून आपण आठ लिहितो साल दोन हजार एकवीस म्हणून एकवीस लिहितो ओके तर बालमित्रांनो या मंथला जे नंबरिंग केलेलं आहे त्याचा उपयोग आपल्याला तारीख लिहिण्यासाठी होणार असतो ओके चला आता आपण पुढील प्रश्न पाहूया या ठिकाणी तुम्हाला एक डिसेंबर महिन्याचं कॅलेंडर देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत काय प्रश्न विचारले ते आपण पाहूयात चला प्रश्न पहा काय आहे लिसन केअरफुली अँड शो द फॉलोविंग इन द कॅलेंडर तर पहा न लक्षपूर्वक ऐका आणि ह्या कॅलेंडरमध्ये या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दाखवायची आहेत चला आपण डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी इथं तिला बघा डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे दोन हजार वीस डिसेंबर महिन्याचं हे कॅलेंडर आहे या ठिकाणी प्रश्न विचारलेत काय विचारलेत पाहूयात लिसन अँड आन्सर हाऊ मेनी डेज आर दिअर इन धिस मंथ याचाच अर्थ या, या महिन्यात किती दिवस आहेत तर बालमित्रांनो लक्षपूर्वक पहा एकपासून एकतीसपर्यंत इथं दिवस देण्यात आलेले आहेत याचाच अर्थ डिसेंबर महिन्यात एकतीस दिवस आहेत लक्षपूर्वक ऐका डिसेंबर महिन्यात एकतीस दिवस आहेत मग आन्सर कसं द्यायचं पहा थर्टी वन डेज इन धिस मंथ तर या महिन्यात थर्टी वन डेज आहेत ओके थर्टी वन थर्टी वन डेज ओके नेक्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी डेज आर दियर इन द सेकंड वीक तर त्याने काय विचारलं की या महिन्यातल्या सेकंड वीक म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये किती दिवस आहेत दुसरा आठवडा पाहूया आपण हा डिसेंबर महिना आहे एक तारखेपासून सुरू झालेला हा पहिला आठवडा झाला आणि सेकंड वीक हा आहे सेकंड वीकमध्ये किती दिवस आहेत हाऊ मेनी डेज आर दिअर इन द सेकंड वीक तर ह्या सेकंड वीकमध्ये किती दिवस आहेत मोजूयात आपण एक दोन तीन चार पाच सहा साथ. सेकेंड वीक मदे सात म्हणजेच सेकंड वीकमध्ये सात दिवस आहेत ओके okay? म्हणजे सेवन डेज वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन मीन्स सेवन डेज इन द सेकंड वीक म्हणजे दुसऱ्या आठवड्यात सात दिवस सेवन डेज आहेत ओके तर बालमित्रांनो ऑलरेडी प्रत्येक वीकमध्ये सेवन डेजच असतात ओके क्वेश्चन नंबर थर्ड हाव मेनी मंडेज डू यू सी इन धिस मंथ तर बालमित्रांनो या महिन्यामध्ये किती मंडे आलेले आहेत मंडे पहा किती आलेले आहेत आपण ते पाहूयात वन यम म्हणजे मंडे लक्षात ठेवा यम मंडे वन टू थ्री फोर म्हणजेच या महिन्यात चार मंडेज फोर मंडेज आलेले आहेत फोर मंडेज इन धिस मंथ ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण कॅलेंडरवरून या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत पुढील प्रश्न आपण पाहूया काय सांगितलं आहे पहा पुढील प्रश्न आहे लिसन अँड रिपीट ऐका आणि म्हणा म्हणा जानेवारी 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 फेब्रुवारी 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 मार्च 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 एप्रिल 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 मे 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 जून 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 जुलाई 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 अगस्त, 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 सितंबर, 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 अक्टूबर, 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 नवंबर, 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 दिसंबर, दिसंबर, दिसंबर ओके नाव स्टुडंट यू विल प्रॅक्टिस दिस वर्ड्स अगेन अँड अगेन तर बालमित्रांनो या शब्दांचा सराव तुम्हाला पुन्हा पुन्हा करायचा आहे पुन्हा पुन्हा वाचायचा आहे आणि हे शब्द ही महिन्यांची नावे तुमच्या घरामध्ये जे कॅलेंडर आहे त्यामध्ये पाहायचे आहेत प्रत्येक महिन्याच्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला किती रविवार आलेत किती सोमवार आलेत किती सुट्ट्या आलेत याचं निरीक्षण करायचं आहे ओके okay. Stay home, stay safe, and enjoy with us. Thank you.